सिंधुदुर्ग मध्ये नेमकं आज काय काय झालं? सिंधुदुर्ग मध्ये ट्रॅक्टर कुणाचा चालला? भाजपला सिंधुदुर्ग मध्ये तब्बल 182 ग्रामपंचायतींमध्ये यश मिळवता आलंय. सिंधुदुर्गमध्ये शिंदे गटाला 24 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवता आलाय. तर 73 ग्रामपंचायतींमध्ये ठाकरे गटानं आपला सरपंच विराजमान करण्यात यश मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र सिंधुदुर्गमध्ये फारसं यश मिळालेलं नाही आहे. फक्त एकाच ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा आहे. काँग्रेसला मात्र सिंधुदुर्गमध्ये खातंही उघडता आलेलं नाही आहे. इतर पक्षांनाही मोठं यश मिळालेलं आहे. इतर पक्ष किंवा संघटनांना 44 ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवता आला. याचा अर्थ नारायण राणे यांनी हा गड राखलेला दिसतोय. नितेश राणे यांनी या निवडणुकीमध्ये जोरदार प्रचार केला होता आणि यशस्वीही झालेत. 17 पैकी 14 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा आहे. सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर यांचा दबदबा कायम राहिलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.